भोयर आणि पवार या शब्दांमधील एक कॉमा शासकीय कागदांमध्ये गाळल्या गेल्यामुळे या जातींच्या शैक्षणिक तसेच इतर विकासावर गंभीर परिणाम होत आहेत. केंद्रीय शासनाच्या दप्तरी याबाबत अनेक वेळा पायपीट केल्यावरही अजूनही परिस्थिती जैसे थे असून या समाजाला केंद्र शासनाच्या योजनांपासून अलिप्त राहावे लागत आहे. याबाबत VKB न्यूजने या समाजाच्या संस्थांच्या अध्यक्षांशी चर्चा केली. नमस्कार मित्रांनो, लोकशाही असलेल्या देशामध्ये प्रत्येक समाजाला स्वतःचा विकास करण्याचा पूर्ण अधिकार असतो. अर्थात लोकशाही तो अधिकार स्वतःहून त्यांना देते. किंबहुना शासन दरबारी त्यांच्या विकासासाठी अनेक प्रयत्न केले जातात. यामध्ये अनेक गोष्टी ज्या शासन दरबारी होता होता राहून जातात, त्यामुळं सगळ्यात जास्त त्रास होतो तो त्या समाजांना. असाच एक समाज आहे ज्याचं नाव आहे भोयर पवार. मी भोयर आणि पवार ह्या शब्द वापरताना मधात थोडा पॉज घेतला. हा पॉज तेव्हा घेतला जातो जेव्हा त्यामध्ये अल्पविराम असतो, आणि ह्याच अल्पविरामाची ही पूर्ण कथा आहे. आता ही नेमकी सुरू कशी झाली, प्रत्येकाला याबद्दल उत्कंठा असेल की हे नेमकं आहे काय. तर मित्रांनो, एक कॉमन असल्यामुळं या समाजातील विद्यार्थ्यांना केंद्रीय म्हणजे केंद्राच्या लेवलवर असलेल्या स्कॉलरशिपपासनं मागे ठेवलं जात आहे, आणि अनेक गोष्टींपासनं समाजही थोडासा दुरावला जातो आहे. आता ही पूर्ण कथा कशी आहे हे आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत श्रावणजी फरकाडे आहेत. फरकाडे सर, मला सांगा की नेमकं हे प्रकरण काय आहे. हां नमस्कार. प्रत्येक जातीला, ज्या OBC-मध्ये ज्या जाती मोडल्या जातात, त्या जातीला एक राज्यामध्ये आरक्षण असतं आणि एक केंद्रामध्ये आरक्षण असतं. तर राज्याच्या ज्या इन्स्टिट्यूट आहे, ज्याचे एज्युकेशन इन्स्टिट्यूट म्हणा किंवा त्याचे गव्हर्नमेंट सर्व, तर ह्याकरता राज्यांनी त्यांना आरक्षण दिलं जातं. आणि केंद्रामध्ये केंद्रीय ज्या इन्स्टिट्यूट आहे, जसे NIT IITs आहेत, तर त्या ठिकाणी एज्युकेशनकरता केंद्र सरकारकडनं त्यांना आरक्षण दिलं जातं. आपल्या समाजाला, भोयरपवार समाजाला, मागच्या 1996 राज्यामध्ये आरक्षण दिलं होतं, आणि त्याचवेळेस केंद्रामध्ये पण आरक्षण आपल्याला मिळालं होतं. त्यामध्ये आपल्याकडे वर्धा तटीय आपण भोयर ही जात नमूद करतो, आणि भंडारा गोंदियाकडे पोवार जात नमूद करतो, आणि भिलाई किंवा तुम्ही इकडं बैतुल्ला घ्याल छिंदवाडा इकडे आपण पवार हे जात लावत असतो. पण ह्या सगळ्या जाती एकाच क्रमांकावर अनुक्रमांकावर आहेत. 1996 गजेटमध्ये सगळ्या जातींना आरक्षण महाराष्ट्रातही होतं आणि केंद्रामध्ये होतं. काय झालं की 1998 गजेट, नवीन गजेटचे तयार झालं, आणि त्या नवीन गजेटमध्ये चुकीने भोयर आणि पवारमधला जो कॉमा होता तो कॉमा तो वगळण्यात आला. या शासन दरबारची चुकीमुळे असेल किंवा क्लरिकल चुकी मिस्टेकमुळे असेल. आणि त्यावेळेस काय होतं की ऑनलाईन ही प्रक्रिया नव्हती, त्यामुळे आम्हाला तो जो प्रकार जो आहे तो लक्षात येत नव्हता. ज्यावेळेस ह्या सगळ्या प्रकार ऑनलाईन झाला, सगळ्या कास्टचे सर्टिफिकेट्स काढणे किंवा त्याच्यामध्ये अपलोड करणे, ह्या ऑनलाईन प्रक्रिया झाल्यामुळे ती पवार जात त्या 2000 जवळपास 2000 आणि 2000 पुढे 2007 ते जवळपास हे आमच्या प्रकरण लक्षात आलं की सेंट्रल सर्टिफिकेट आणि केंद्रीय सर्टिफिकेट काढत असताना पवार त्यामध्ये जात ही दिसत नसायची. त्यामध्ये भोयर पवार ही कॉमन जात आम्हाला बघायला मिळाली. तर हा कुठला प्रकार म्हणून आम्ही तेव्हा बऱ्याचदा बैठकी घेतल्या, पण भोयर पवार ही जात कुठे अस्तित्वात नाही आहे. एक भोयर आपण लिहू शकतो, पवार लिहू शकतो किंवा पोवार लिहू शकतो. तर बरेचदा आम्ही 1996 गजेट वापरून त्या बरेच कास्ट आम्ही त्या पूर्ण केल्या. त्याच्यानंतर आम्ही एकदा बैठक घेतली सगळ्यांनी, संघटनेने नागपूरमध्ये, आणि याच्यावर काय तोडगा करता येईल म्हणून आम्ही सगळ्यात पहिलं आधी पत्र लिहिलं आयोगाला. तिथे पिछडा आयोगाची स्थापना तर सरकारने केली होती, पण त्या आयोगाकडे अध्यक्षच नव्हतं. मग आपण पाठपुरावा करून त्या आयोगाला अध्यक्ष मिळाले, मिस्टर सहाणे म्हणून. पण त्यांचा कार्यकाल संपला 2022 जानेवारीमध्ये. तर त्यावेळेस आम्ही त्यांना बरेच निवेदन दिले, बरेचदा भेटलो आम्ही त्यांना, आणि आमच्या प्रकरणाची त्यांना माहिती करून दिली. तर त्यांनी पण माहिती आमच्याकडनं मागून आमचे सगळे डॉक्युमेंट्स त्यांना आम्ही पत्रव्यवहाराद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून त्यांना सबमिट केले. त्यावर त्यांनी म्हणाले की ही शासकीय चूक आहे, आमच्याकडनं झालेली चूक आहे, तर त्याला आम्ही दुरुस्त करू. त्यांचा अहवाल जोपर्यंत शासनाला जात नाही तोपर्यंत शासन त्याच्यावर काही निर्णय घेत नाही. त्यामुळे काय झालं की 2017 रोहिणी आयोगाची स्थापना केली होती जातीचे वर्गीकरणासाठी, उपवर्गीकरणासाठी. मग जातीचे उपवर्गीकरणासाठी त्यांना 6 जी मुदत दिली होती, त्या 6 ते जे बऱ्याचदा त्यांना म्हणजे एक्सटेन्शन मिळालं की आता हे काम बाकी आहे, ते काम बाकी आहे, असं करता करता त्यांना 13 त्या आयोगाला मुदतवाढ मिळाली. मुदतवाढ मिळाल्यानंतर मग आयोगाचे जे काही प्रकरण होते पिछडा आयोगाकडे, ते प्रकरण त्यांनी काही यांना हस्तांतरित केलं आयोगाला, रोहिणी आयोगाला. आणि आता पिछडा आयोगमध्ये सध्या कुठल्याच प्रकरणावर काम होत नाही आहे. हां,
समाज कल्याण, त्यानंतर आम्ही समाज सोशल जस्टिस आणि मागासवर्गीय जे डिपार्टमेंट आहे दिल्लीचं, हां त्याला म्हणतात सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्री, ह्या यांच्याकडे आम्ही बऱ्याचदा अप्रोच केलं. त्यांच्या मंत्री यांना माननीय आमचे खासदार भंडाऱ्याचे खासदार जय सुनील जी मेंढे सरांसोबत, नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून आणि दिवे सरांच्या माध्यमातून मिनिस्टर सरांची आम्ही भेट घेतली. त्यांना हा विषय समजून सांगितला की हा आमचा हा विषय असा झालेला आहे, ह्यावर फक्त हे क्लरिकल मिस्टेक आहे, त्याला तुम्हाला दुरुस्त करावा लागेल आणि तुम्ही करू शकता. याला कुठली मोठे याची कॅबिनेटची मंजुरी किंवा कुठल्या आयोगाचं याला पत्र शिफारसपत्र नको आहे असं आमचं म्हणणं आहे. पण त्यांनी सांगितलं की जे हे प्रोसेस आपल्याला करावं लागेल, मग त्यांनी ते प्रकरण सगळ्या आयोगाकडे दिले, रोहिणी आयोगाकडे आम्हाला तिथे पाठवलं. मग रोहिणी आयोगाकडे आम्ही गेल्या असता आम्ही सगळे प्रकरणं त्यांना दिले, त्यांच्या आमचं काय त्रुटी आहे आणि काय म्हणणं आहे, त्याचे जी आरसोबत आम्ही सगळे ॲप्लिकेशन त्यांना जोडले, त्यांना सगळी माहिती पुरवली. तर आयोगाच्या अध्यक्षांना आम्ही आत्ता 2022 जूनमध्ये त्यांना भेटायला गेलो. तिथे प्रत्यक्ष आमची भेट झाली, आमचे रावसाहेब सोबत होते, चोपडेसाहेब सोबत होते आणि मेंढेजी सोबत होते. त्यांनी एवढं सांगितलं आम्हाला की तुमचा प्रकरणाचा सगळा अभ्यास झालेला आहे, त्याच्यावर सगळा अहवाल तयार आहे आणि तुम्ही लगेच शासनाला आम्ही सबमिट करू. पण आत्ता आमच्या असं लक्षात आलं, म्हणजे आत्ता परवा पेपरमध्ये किंवा बातम्यात कळलं की त्या आयोगाला एक्सटेन्शन मिळालेलं आहे. तर आमचा त्याच्यावर ऑब्जेक्शन आहे की ज्या जातीच्या 66 केसेस, पूर्ण भारतामधल्या 66 केसेस आयोगाकडे ज्या होत्या त्या त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. तर आमचं म्हणणं आहे की त्या केसेस त्यांनी आधी कॅबिनेटला सबमिट करावं, सरकारकडे त्या सबमिट करावं, त्यानंतर जे काही त्रुटी असेल ज्याच्या किंवा नवीन जातीचा काही प्रश्न असेल तो त्यांनी त्यामध्ये मांडावा, हे आमचं असं म्हणणं आहे. केंद्रामध्ये रोहिणी आयोगाकडे 66 केसेस पेंडिंग आहे आणि राज्य मागासवर्गीय आयोग महाराष्ट्राकडे जवळजवळ 108 जातीचे प्रकरण पेंडिंग आहेत. म्हणजे एकंदरीत हा भरपूर लांब असा प्रवास तर झाला निश्चितपणे. एकंदरीत आपणही एका संघटनेचे अध्यक्ष आहेत, युवा भोरपड मंचाचे आपण अध्यक्ष आहात, सोबतच अखिल भारतीय भोरपड महासंघाचे अध्यक्ष राऊतसाहेबही आपल्यासोबत आहेत. या संपूर्ण कार्यामध्ये राऊतसाहेब मला सांगा, संघटनांनी कशा पद्धतीनं कार्य केलं? कारण की महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक समाज मनाचं इच्छा असते की प्रतिनिधित्व करण्याचं काम ते संघटनांनी करावं. आपणही संघटनेचे अध्यक्ष आहात, दोन्ही संघटनांचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत, कशा पद्धतीनं कार्य सुरुवात झाली? काय झालं की हे प्रकरण जेव्हा 2017 हाताळलं होतं तेव्हा जसं की फरकाडे साहेबांनी सांगितलं अध्यक्ष नव्हतेच, 3-4 वर्ष एक प्रकारे फरकाडे साहेब काम करत राहिले, परंतु नंतर हे महासंघांनी त्याला सपोर्ट करावं या दृष्टीनं आम्ही एक मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये एक शिष्टमंडळ तयार करण्यात आलं. त्या शिष्टमंडळामध्ये मी, श्रावण फरकाडे, मधुकर चोपडे, मोरेश्वर भादे, अजय खवसे, अजय फरकाडे या लोकांना घेण्यात आलं आणि यांनी तातडीने पुण्याला आधी जाऊन तिथून मागासवर्ग आयोग, राज्य मागासवर्ग आयोगाला संपर्क करून जे काही कागदपत्र पाहिजे होते ते काढून आणले आणि त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा यांना पुन्हा जावं लागलं. मग कसं काय करायचं त्या दृष्टीनं मग दिल्लीला रोहिणी आयोगाकडे हे सगळं पत्र पाठवण्यात आले. रोहिणी आयोगाकडे पत्र पाठवल्यानंतर कोणत्याही गोष्टी ह्या जर करायच्या असल्या तर जनरली अर्थची आवश्यकता असते, त्या दृष्टीनं महासंघाकडून याची तडजोड करण्यात आली आणि तेव्हापासून आजपर्यंत आम्ही 3 दिल्लीला जाऊन आलेलो आहे आणि या दरम्यान रोहिणी आयोगापासून तर सामाजिक अधिकारी मंत्री यांना भेटण्याचा प्रयत्न केला. आत्ता जो 16-2 मी मेंढेसाहेबासोबत अध्यक्ष रोहिणी आयोगच्या माननीय रोहिणीजी यांनाही भेटलो, त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं, त्यांना पूर्ण प्रकरण सांगितलं आणि त्या फुल्ली कन्व्हिन्स होत्या की आमचं प्रकरण जे आहे जिनाईन आहे एक प्रकारे आणि ही मिस्टेक आमच्या लेव्हलवरच झाली आहे, त्या मिस्टेकला कोणत्याही प्रकारे आम्ही दुरुस्त करू आणि तुम्हाला न्याय मिळेल याची खात्री त्यांनी दिली. आणि 16 जेव्हा त्यांना भेटल्यानंतर आम्ही आश्वस्त झालो की आता आमचं प्रकरण जवळजवळ संपेल आणि आम्हाला न्याय मिळेल. परंतु आत्ता जसं की फरकाडे साहेबांनी सांगितलं पुन्हा या आयोगाची मुदत वाढवली गेली आहे, त्याच्यामुळं आम्हाला आता असं वाटतं आहे की ही फक्त आपल्या सरकारच्या दृष्टिकोनातून कशी टालमोल करायचं, टालमोटल करायचं आणि प्रकरण पुढे न्यायचं
आणि आम्ही असंच सतत तिथे जायचं असं मला वाटते, कारण की जोपर्यंत तिथे जाणार नाही तोपर्यंत ते कन्व्हिन्स होणार नाही आणि ह्या प्रकरणाला आमच्या लवकरात लवकर निराकरण करण्याचा प्रयत्न करणार नाही. म्हणून तिथे जाणंही आम्हाला आवश्यक असते आणि पुन्हा आम्ही आता प्लॅनिंग केलं आहे की काही पत्राचाराच्या माध्यमाने किंवा प्रत्यक्ष एक पत्र माननीय प्रधानमंत्रीला पाठवून त्यांना या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून जे संबंधित मंत्री किंवा अधिकारी असतील त्यांना निर्देशित करायचं नम्र निवेदन करू असा आमचा विचार आहे. नक्कीच. आता ही संपूर्ण हा संपूर्ण प्रवास आणि या संपूर्ण बाबतीत एक गोष्ट महत्त्वाची आहे की एवढं सगळं ऐकल्यानंतर निश्चितपणे या क्वामाचा नसल्यानं नेमका याचा नुकसान नेमकं काय आहे, म्हणजे त्या हे जे समाज आहे भोयर पवार किंवा भोयर आणि पवार आणि पोवार या तिन्ही याच्यामधल्या लोकांना नेमकं नुकसान काय आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सर मला सांगा की याच्यामध्ये आता या संपूर्ण प्रकरणामध्ये जर हे क्वामा असल्याकारणानं नेमका सामान्य म्हणजे मुलांना शिकणाऱ्या मुलांना किंवा इतर मुलांना किंवा समाजातील इतर लोक घटकांना नेमका त्रास काय? भोयर आणि पवारमध्ये क्वामा नसल्यामुळे पवार ही जात केंद्र सरकारमध्ये आपल्याला मिळत नाही, केंद्राद्वारे मिळत नाही. त्याच्यामुळे केंद्रीय ज्या इन्स्टिट्यूट आहे NITs IITs मी आधी सांगितल्याप्रमाणे आणि त्यांचे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे मेडिकल कॉलेजेस आहे इथे आपल्या पोराला ॲडमिशन मिळणार नाही पवार ह्या कास्टवर. तर काही मुलांच्या कास्टवर भोयर म्हणून आहे तर त्यांना ती ॲडमिशन मिळणार, काही याचे पोवार आहेत त्यांना पण ॲडमिशन मिळणार, पण ज्यांच्या स्टुडंटच्या कास्टवर पवार जे हे जात नमूद आहे त्यांना सेंट्रलच्या कुठल्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार नाही, त्यांना भाग घेता येणार नाही आणि अल्टिमेटली त्यांना उच्च शिक्षण घेता येणार नाही. त्याच्यामुळे काय होईल की समाजाचं नुकसान होतं, विद्यार्थ्याचं नुकसान होतं आणि ज्या केंद्रामध्ये ज्या काही भरती आहे ज्या काही तिथे नोकरी आहे तिथे पण त्याला अर्ज करता येणार नाही, तिथे त्याला प्रमोशन मिळणार नाही, हा सगळा खूप मोठा नुकसान विद्यार्थ्याचं समाजाचं आहे, समाजाचं म्हणता म्हणता देशाचं पण आहे, कारण की हेच उच्च शिक्षित विद्यार्थी किंवा हे नोकरीला लागले ते देशाची सेवा पण करतात, कुठल्याही माध्यमातून देशाची सेवा करतात आणि ते त्यांचं उच्च शिक्षण थांबून जातं. तर हा अन्याय आहे आणि आपल्याला सरकारला हे सांगायचं की सरकार आपलीच आहे, भारत सरकार आपलीच आहे, कायदे आपलेच आहे, नियम आपल्यासाठीच आहे, सगळ्यांसाठी नियम सारखे आहेत, फक्त जी त्यांच्या मार्फत जी झालेली चूक आहे तर ती चूक त्यांनी लगेच दुरुस्त करावी आणि समाजाला न्याय द्यावा ही नम्र विनंती आहे आणि आवाहन पण आहे. हिंदीमध्ये एक म्हण आहे की शब्दों का जो फेर होता है वो नसीब के फेरों से भी ज़्यादा बड़ा होता है. याचं उदाहरण जर शोधायचं झालं तर निश्चितपणे भोयर पवार समाजाशी निगडीत असलेलं आपण सांगता येईल. कारण विचार करा की फक्त एक क्वामा हटवला जातो आणि त्यामुळं एवढे लोक अफेक्टेड होतात. नागपुरात या समाजाच्या लोकांची संख्या ही 2 लाख आहे, संपूर्ण भारतात याची गिनती नाही, पण निश्चितपणे कुठे ना कुठे या समाजाला शासकीय लालफीशाहीच्या माध्यमातून मागे आणण्याचा प्रयत्न तर नाही ना असाही कयास पुढे येतोय. कॅमेरामॅन रोशनसह निलेश फरकाडे VKB न्यूज साठी. बॉसने मीटिंग बुलाया. क्या यार आदमी की तकलीफ को तो समझो, बाहर बाहर उठो बैठो जनाब. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.